त्यांचं बाल जिंकलंय त्यांना किती आनंद झाला असता त्यांच्या डोळ्यात असत ते इमोशन झाले असते आई आपण लय म्हणजे लय मी साधा मुलगा येतोय तिथं हे समजून मोठी लोक घेतात का आपल्याला असं काय ना की कोण आहे असं <laughs> साली गातणारे मुलगे पाहिजे मला जीव लावणारे मला सांभाळणारे ला आणि शेवट पण साथ द्या मी किंग किंग असतोय कधी गोली कधी धोका देत नसतोय झपूक झपूक म्हणून माझ्या फॅन लोकांच्या मनात मी लाज करत असतो नमस्कार मी निकिता शिंदे माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले पार पडला आणि आत्ता माझ्यासोबत आहे बिग बॉसचा विनर सूरज चव्हाण प्रेक्षकांच्या मनातला विनर आहे सूरज सूरज कसा आहेस तू बर आहे तू कशी आहे मी पण मस्त आहे काय बिग बॉस ची ट्रॉफी आहे समोर काय कस वाटत मला लय आनंद झालाय माझ्या समोर माझी बिग बॉस ची ट्रॉफी आहे आणि मी जिंकलोय आणि मी जिंकणं नसतो आणि माझा शब्द आहे कुणाला ह्याच क्रेडिट देशील तू बिग बॉस ची ट्रॉफी तुझ्या हातात आली आहे कोणाला म्हणजे डेडिकेट करशील कुणाला क्रेडिट देशील याच बिग बॉस लाच बिग बॉस बरं तुला बिग बॉस ची जेव्हा ऑफर आली होती तेव्हा म्हणजे कशी नेमकी ती ऑफर आली तुला याच्या आधी तू बिग चे काही सीझन बघितलं काहीच नाही बघितलं मी एक बी सीझन असा बघितला नाही मला फोन केला मी बॅट बॉल खेळत होतो बालक्या बोल मला आवड आहे ना त्याची मग मला फोन केला की तुम्हाला बिग बॉसच्या घरात यायला लागन म्हणजे तुम्हाला बिग बॉसच्या ह्याच्यात यायला लागन ला ला ला। तुम्ही येणार का मी म्हणलं मला नाही जमणार म्हणजे फोन केला मला लोकांनी फसावले ना ते, ना। ना ते मला मी श ठेवलं ना नंतर मग हॉलीबॉल खेळताना परत फोन आला मग दाद्याला फोन दिला बादशाला बोल म्हणलं मग ते बोलला की खरं तुमच्या मामाला बिग बॉसच्या घरात आम्हाला घ्यायचंय तर तुम्ही ही पाठवा काय ती आधार कार्ड ही मग त्यांनी पाठवलं मग बोललो बसलो मिटिंग झाली पुण्यात मीटिंग झाली पुण्यात आम्ही बोललो केतन सर आम्ही बोललो अख्खी अभिदादा होता परत मला न्यायला आलती दोघ आनंद सर अभिदादा त्यांनी मला हितपर्यंत आणलं म्हणजे तुला आधी जायचं होतं की नव्हतं ठरवलेलंच की नव्हतं जाऊस वाटत नव्हतं आधीचा सूरज आणि आता बिग बॉस जिंकलेला सूरज काय फरक आहे दोघांना कायच फरक नाही आहे तसंच सामान्य माणसांसारखा कधीच सूरजला गर्व कधीच येणार नाही म्हणजे प्रेक्षकांनी जरी असं वाटलं की आता हा सामान्य घरातला मुलगा आहे हा आता थोडाफार गर्वच चढेल पण असं कधीच कधीच नाही कधीच नाही माझ्या मित्रांना माझ्या फॅन लोकांना कधीच असं तुम्ही समजू नका की तुमचा साधा ना सूरज भाव तसंच लहान शेवट ओठ पण मरत बरं तुला केदार शिंदे पिक्चरची ऑफर पण दिली झापूक झुपूक नावाचा पिक्चर येतोय काय कसं वाटतंय <tompa> <to> बरं वाटतंय ना माझ्या नावाव माझ्या डॉयलॉग वर माझा पिक्चर निघतोय आणि ती केदर सर केदर सर डायलेक्टर आहे मला बरं वाटतय आता त्यांचा पिक्चर काढणार म्हणजे काय दुसरं काहीच नाही त्यांचाच पिक्चर परत किती पिक्चर वापरलं येते पण मेन ते होय पिक्चर माझ्यासाठी झपक झपक माझा पॅटर्न आणि डॉयलॉग त्यासाठी मी ते पिक्चर काढणार आणि त्यांचा मान लागणार केदर सरांचा बरं टीम बी बद्दल मला तुला विचारायचंय म्हणजे डे वन पासून त्यांनी तुला खूप साथ दिली आहे पॅडी दादांनी तुझं पालकत्व पण स्वीकारले काय सांगतो पॅडी दादा तर माझ मोठ भाऊ आहेत आणि मला समजून घेतलं जीव लावला परत सुरत तू असं कर तस नको वागो तू असं वाघ चांगलं वाघ शिकवलं निक्की अरबाज बद्दल तुला काय म्हणायचंय त्यांच्या गेम बद्दल किंवा काय सांगायचं त्यांचा मला गेम खरंच खोटा वाटत होत मला खरं प्रेम वाटतच नव्हतं गेम पेम फक्त ती खरं असं दिसत ते अक्क खोट आहे मला असं वाटत बरं तू म्हणतोय की तुला आता लग्न लग करायचंय कशी बायको पाहिजे तुझ्या अपेक्षा काय आहेत साधे सिंपल साले गातला साली गातणारे मुलगी पाहिजे मला जीव लावणारे मला सांभाळणारे आणि शेवट पण साथ देणार प्रेक्षकांनी तुला प्रत्येक गोष्टी सांभाळून घेतले त्याच्याबद्दल काही वादच नाहीये <coughs> बरं तुझं बर, <तो जाए... coughs> बर सुरुवातीला जेव्हा तू घरात गेलास बिग बॉसच्या तेव्हा तुला असं दडपण किंवा अशी भीती वाटलेली का की मला हे जमेल का एवढे सगळे माझ्या समोर हिरो हिरोईन आहेत तर दडपण आलत की समजून घेतात का नाही काय काय लोक मोठे असतात आपण गलिबातने ओला आलोय गरिबात साधा मुलगा येतोय तिथं हे संपलून मोठी लोक घेतात का आपल्याला असं काय ना हे कोण आहे असा तू लांब जा असं तसं बोलतात ना काय काय फुगेर असतात ते मला मी काय म्हणलं बघू आता होईन तसं होईन बरं तू जेव्हापासून घरात आलायस बिग बॉसच्या तेव्हापासून तू म्हणतोयस की ट्रॉफी मी जिंकणार मी शेवटला घरात आलो बिग बॉसच्या शेवटला पण मीच जाणार असं म्हणजे तुझ्या एकदम मनाशी ठाम मनात ठाम माझ्या मुद्द्यावर मी ठाम आहे आता बिन मरत चवर मी ठामला ह्या मुद्दा माझा ठाम आहे तुला घरामध्ये असं सगळ्यात जास्त कोण आवडायचं म्हणजे एखादा सदस्य किंवा स्पर्धक म्हणजे अभिदा असू द्या किंवा अंकित तुझं सगळ्यात फेवरेट कोण होत घरामध्ये माझ फेवरेट माझी माझी अख्खी टीम माझी फेवरेट टी। लय बर तुझा तो तुझी जी देवी आई मरी आई माता ते तू म्हणतोय ओम नम शिवाय वगैरे ते एकदम ओम शिवाय पप्पा पार्वती मम्मी गणपती भाऊ कालिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा देवींचा शिवराज आय मोरे माता ओम नम शिवाय ओम शिवाय शिव नमस्िवाय हर महादेव गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया एक दोन तीन चार गणपती बाप्पाचं जे जे कर कालीच फाटलं दुदय तुटलं माझ्या आई मोरे माताचं नाव घ्यायला वाटलं कुठेतरी आता या क्षणी तुला वाटत असेल की आता माझे आई <coughs> बाबा <coughs> माझ्या <coughs> सोबत असते तर मला खूप जास्त छान वाटलं असतं काय भाऊ त्या भावना म्हणजे त्यांचं बाल जिंकलंय त्यांना किती आनंद झाला असता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असत ते लय इमोशन झाले असते आई लय म्हणजे लय लयलं असत त्यांचं पॉल ग इतक महाराष्ट्राने माझ्या प्रेम केलंय मला सपोर्ट केलाय त्यांचा आबाल माझ्या आपानी नाईने लय मारलं असत कि आमच्या पॉलाला जिखावलं आमच्या बालाला जिखावलं त्यांनी ते लय आनंद म्हणजे त्यांना लय आनंद असत त्यांनी लय मनापासून म्हणजे महाराष्ट्राचं आभार असतं असत बर तुझा तू एकदम फेमस एक डायलॉग होऊन जाऊ दे मी कधी गोलीगत धोका देत नसतोय नाही हा मी किंग किंग असतोय कधी गोलीगत धोका देत नसतोय झपुक झपुक म्हणून माझ्या फॅन लोकांच्या मी मिराज करत असतो खरंच तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय आणि एक तुला महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलंय त्यांना काय सांगशील तुमचं प्रेम माझ्यावर असंच असू द्या मित्रांनो आणि शेवट पर्यंत असू द्या आणि तुम्ही असंच सपोर्ट करा जय हिंद जय महाराज एकदा उभं राहून ती झापूक झुपूकची स्टेप करूया आपण तेरस तेरस। Thank you. बोलून खूप खूप छान वाटलंय तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझे इथून पुढे गाणी पिक्चर सगळे अगदी हिट होऊ दे आणि अजून महाराष्ट्राने तुझ्यावर भरभरून प्रेम करू दे तुझ्याशी बोलून खूप खूप छान वाटलं धन्यवाद बरं वाटलं आणि तो मला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद